झी 24 तास एक पाऊल पुढे। चॅम्पियन्स ट्रॉफीत सध्या बोलबाला आहे तो भारताचा गब्बर उर्फ शिखर धवन आणि त्याच्या पिळदार मिशांचा। चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अवघी एक टेस्ट सेंच्युरी नावावर असणाऱ्या धवननं आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर वेस्ट इंडिजच्या बॉलर्सना धू 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 सलग 2 सेंच्युरी ठोकल्या आणि आगळ्या वेगळ्या सेंच्युरीची हॅट्रिक नोंदवली। मुझे हो तो नथुलाल जी जैसी हो वरना ना। बिग बीचा हा डायलॉग बराच गाजला, मात्र आता पिळदार मिशी दिसली की सर्वच जण एक डायलॉग म्हणताना दिसतायत आणि ते म्हणजे मुझे हो तो शिखर धवन जैसी। वेस्ट इंडिज विरुद्ध ओव्हल वन डेत शिखरनं चॅम्पियन्स ट्रॉफीतील सलग 2 सेंचुरी झळकावली आणि आपल्या मिशीला पीळ देत भारताला सेमीफायनलही गाठून दिली। टेस्ट पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद सेंचुरी झळकावत धवननं आपला क्लास दाखवून दिला होता। त्या टेस्टनंतर आता सरळ चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणाऱ्या गब्बर उर्फ धवननं आपल्या पिळदार मिशांना पीळ घालत प्रतिस्पर्धी टीम्सना पिळून काढलं। छोटा बॉडी चाहे जैसी भी हो, मुझे तो ऐसी होनी चाहिए, ऐसी। या डायलॉगला पुरेपूर अशीच धवनची पहिल्या दोन्ही वनडेतील कामगिरी राहिली आहे। शिखरचं वनडे पदार्पण टेस्ट प्रमाणे तितकंसं दिलासादायक नव्हतं। चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी खेळलेल्या 5 वनडेत शिखरच्या खात्यात अवघे 69 रन्स जमा होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत वाढवलेल्या पिळदार मिशांसह खेळण्यास उतरलेल्या धवनच्या रूपासह फॉर्ममध्येही झालेला कायापालट सगळ्यांनी पाहिलाय। वाढवलेली मिशी, विस्फोटक बॅटिंग आणि पडणारा सेंचुरींचा पाऊस यामुळे प्रतिस्पर्ध्यांकरता हा धवनरूपी गब्बर एक भयानक स्वप्न बनलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्याचा एकूण अवतार पाहता इतर मॅचेसमध्येही आपल्या मिशांवर ताव मारत शिखर धवन आणखी गजब माजवण्यास सज्ज झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।